नमस्कार, मी रश्मी. शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. आधारच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. आधार कार्ड हे सुरक्षित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. प्लास्टिक बंदी कायम, आता मुदतवाढ नाही तर कडक कारवाई होणार. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे थैमान, 4 दिवसात घेतले 6 बळी. सरकारी नोकरीतील पदोन्नतीबाबत कोर्टाचा जुनाच निर्णय कायम. आरक्षण रद्द न करता हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आली समोर. नगरमध्ये महिलेला विवस्त्र करून केली मारहाण. आता पाहूया सविस्तर वृत्त. विक्रमगड तालुक्यातील 304 कामांपैकी फक्त 42 कामे झालेली आहेत. या कामांवर सुमारे 30 कोटी निधी खर्च झाला असून काम मात्र अपूर्णच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने कामे न करता शासनाच्या निधीवर आणि आदिवासी जनतेच्या हक्कांवर दरोडा घातला आहे. विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून सन 2012-13 ते सन 2014-15 या वर्षामध्ये 94 गावांपैकी 83 गावांमध्ये 304 विकास कामं मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने 30 कोटींचा निधी दिला होता. मात्र येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा विकास झाल्याचे दिसतंय. पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेतून सन 2012-13 ते सन 2014-15 पर्यंत झालेल्या कामांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे काम IIT पवई मुंबई या संस्थेस देण्यात आले होते. या संस्थेच्या अहवालानुसार अंदाजे 26 कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तरीही अद्यापपर्यंत या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर, कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. एकूण 304 कामांपैकी 108 कामं प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्रीच कामे दाखवून त्याची बिलं घेऊन आपली तिजोरी भरली आहे. या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमतानेच झाली असावी. नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला आहे, म्हणून नाना पवार यांच्यासह यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस. श्रीगोंदामधील भानगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शेतात शेळी चरण्यासाठी गेली म्हणून एका आदिवासी कुटुंबातील महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. यावेळी तिच्या पतीला सुद्धा जबर मारहाण झाल्याचं समोर आलंय. पाहूयात ही बातमी. पीडित कुटुंब हे अहमदनगर येथील पारधी समाजाचे असल्याची माहिती आहे. या गंभीर आणि संवेदनशील प्रकाराबाबत पोलिसांची संवेदनशून्य भूमिका असल्याचा प्रकारही समोर येत आहे. ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली. मात्र श्रीगोंदा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने हे कुटुंब कर्जत येथील उपविभागीय पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे गेल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात 0 नंबरने गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष वाघसकर, जयसिंग वाघसकर, मनोहर वाघसकर, कुटे अशी 4 आरोपींची नावे आहेत. मात्र श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग होऊन 14 दिवस उलटले तरी आरोपींना अजून अटक न केल्याने संताप व्यक्त होत आहे. आता बांधाला शिळी बांधली होती. बांधावून शिळी मालक आणाया गेला. आणल्यानंतर त्यांनी मालक पळून धावून आला. घाबरून अटक ती घाबरून ही आले. ती माराय धावून आले गाडीवर. गाडीवर धावून आले त्याला रस्त्याने रस्त्या काळ्या रानातून गाडी घातली. घातल्यावर त्याला धरलं. त्यांना मारित होते. मी घरातून पळत पळत गेले. मी त्यांना वाचवाय गेले. त्यांना जीव जाऊन मारण्याचे लाकडांनी मोठे मोठे लाकडांनी मारित होते. मी सोडवला गेल्यावर मला माझी जंपर तोडला. माझा साडी सोडली. तर त्यांच्या नंतर मला लाकडांनी मोठे मोठे मारू राहिले होते. दोघांना आम्हाला जीव जाण्याचा प्रयत्न करीत होते. ते तिथून मी साहेबाकडे आले. साहेबांनी पवार साहेबांनी माझी काही तक्रार घेतली नाही. तुम्ही खुटी नाटी केस घेता. तिथून आता बाई माणसाची केस घ्यावा का ते गडी माणसाची केस घ्यावा
इतके इज्जतीने आम्हाला मारलं, इतकं गोंगळ नांगडं करून मारलं. तिथून मग मी साहेबापाशी 2 दिवस फिरत होते, काही त्यांनी केस घेतली नाही. मग कर्जतला गेले डिप्युटी सरनी, त्यांनी घेतली तक्रार. तक्रार घेऊन बी त्यांनी काही दावादाब केली, त्यांनी काय आरोपी आणले नाही. मग नगरला गेले, नगरहून नाशिकला गेले, माझी काही तक्रारला आरोपी आणले नाही. ह्यांना आम्हाला मारायचा परत नाही, आम्हाला दमदाटी देतात गावामध्ये, रस्त्याने हिंडू देत नाही. परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला न येता त्यांनी आम्ही वरिष्ठांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू, मोठ्या अधिकाऱ्यांकडे गेलो की मोठा गुन्हा दाखल होतो असा त्यांचा समज असल्याने त्यांनी या हवालदारांना गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्याबाबत पोलीस हवालदार जुजार यांनी तसे स्टेशन डायरीला एंट्री करून ठेवली आहे की समक्ष कळवली की बाई नमी सरदार संदीप काळे राहणार बांधगाव तालुका श्रीगोंदा हिने दिनांक 22/9/2018 रोजी बांधण्याबाबत अर्जदारा तक्रार अर्ज दिला होता. सदर अर्जाचे माननीय पोलीस निरीक्षक पोवारसो यांनी अर्जदार यांना बोलवून तत्काळ गुन्हा दाखल करा असे कळवल्याने आम्ही बाई शारदा संदीप काळे यांचे मोबाईल नंबर 9067473083 यावर फोन करून समक्ष भेटून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास बोलवले, परंतु ते अद्याप होते फिर्याद दाखल देण्यास आलेली नाही. असे त्यांनी दुपारी 2:30 एंट्री 14:23 एंट्री केलेली आहे. या बाईंनी या पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची तक्रार देण्यास येण्यास टाळाटाळ केली आणि त्यांनी ज्या दिवशी माननीय SDPO मुंडेसाहेब यांच्याकडे 15:30 पोलीस निरीक्षक कर्ज डिव्हिजनमध्ये पोलीस निरीक्षकाची मीटिंग असताना त्या ठिकाणी या बाईंनी तक्रार दिली. त्यावेळी आम्ही चारही PI नी त्यांना समजावून सांगितले की तक्रार ही पोलीस स्टेशनला घेतली जाते, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा आणि त्या ठिकाणी तक्रार तुमची घेतली जाईल. तुम्हाला कुठे तुम्ही जे सांगाल ज्या तुमच्या शब्दामध्ये तक्रार द्या, आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही असे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्या दिवशी 14 तारखेला रात्री 19:25 समथिंग त्यावेळी गुन्हा दाखल झालेला आहे ॲट्रॉसिटी कलमाअंतर्गत आणि तो गुन्ह्याचा तपास त्याच दिवशी त्याच वेळी माननीय SDPO मुंडेसाहेब कर्ज डिव्हिजन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. आधारच्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना असल्याचं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलं आहे. तसेच आधारच्या माध्यमातून नागरिकांवरती टेहळणी करणे अत्यंत कठीण असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. पाहुयात ही बातमी. आधारच्या माध्यमातून नागरिकांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा येईल तसेच त्यांच्यावर नजर ठेवता येईल या अपेक्षांना कोर्टाने नाकारल्याचे दिसतंय. आधार कार्ड सुरक्षित असून यामुळे गरिबांना बळ मिळाले आहे. आधार कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. आधारला वैध ठरवतानाच सुप्रीम कोर्टाने आधार ऍक्ट मधील 33(2) हे कलम मात्र रद्द केले आहे. या कलमानुसार नागरिकांच्या प्रकरणाची माहिती या कलमानुसार नागरिकांच्या प्रमाणीकरणाची माहिती 5 वर्षात साठवून ठेवण्याची तरतूद होती, जी सुप्रीम कोर्टाने रद्द करून केवळ 6 महिनेच ही माहिती साठवता येईल असा आदेश न्यायाधीश सिकरी यांनी दिला. शिक्षणाने आपल्याला अंगठ्याकडून सहीकडे नेले तर तंत्रज्ञानाने आपल्याला पुन्हा सहीकडून बोटाच्या ठशाकडे आणले असे महत्वपूर्ण निरीक्षण सिकरी यांनी नोंदवले. आधारला आवाहन देताना खासगीपणाच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा मुख्य आक्षेप याचिकाकर्त्याचा होता. यावर कोर्ट म्हणाले की 2007 मधील यासंदर्भातील निकालात खासगीपणावर अतिच भर देण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. राज्यात प्लास्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून राज्यातील प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबवण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहे. मंत्रालयात राज्यातील प्लास्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. प्लास्टिक बंदी मोहीम सुरू असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 3 महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तिक कारवाईची मोहीम सुरू करावी असे रामदास कदम यांनी यावेळी आदेश दिले आहेत. 23 जूनला राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली होती, पण त्यानंतर ही किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता. प्लास्टिक बंदीला 3 महिने आता पूर्ण झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. नाशिक मध्ये स्वाईन फ्लू ने सध्या चांगलंच थैमान घातलं आहे. गेल्या 4 दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या 6 जणांचा स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच तब्बल 21 जण स्वाईन फ्लू चे बळी ठरले आहेत.
सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याने नाशिककरांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे. स्वाईन फ्लूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असून सुस्त आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. आरोग्य उपसंचालकांनी विभागातील खासगी डॉक्टरांसह अन्न आणि औषध विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे हे प्रमाण वाढल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी 25,829 लोकांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1,050 जणांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं दिसून आली. या सर्वांना टॅमी फ्लूची टॅबलेट्स देण्यात आली आहे. नाशिक आरोग्य प्रशासनाकडे सध्या टॅमी फ्लूची 36,415 एवढी टॅबलेट्स उपलब्ध आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक. सरकारी नोकरीतील पदोन्नती संदर्भातील याचिका 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे न पाठवता जुनाच निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 12 वर्षापूर्वी नागराज खटल्यात पुन्हा विचार करण्याची गरज नसल्याचं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने थेट आरक्षण रद्द न करता हा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. याआधी राज्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी डाटा सादर करणं अनिवार्य होतं, मात्र ही अट आता सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अहमदनगरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पुण्यात मूकमोर्चा काढण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र पद्मसाळी संघाच्या वतीनं मूकमोर्चा काढून अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. भवानीपेठेतील कामगार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा धडकला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांचा समावेश होता. हातात निषेधाचे फलक आणि निषेधाच्या मजकुराच्या टोप्या घालून मोर्चात नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बेरोजगारीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी निशाणा साधला आहे. रोजगार कशाला म्हणतात याची राजकुमारांना माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. देशातील 12,000 कोटींचा रोजगार 70% युवकांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंग यांनी बेरोजगारीवरून मोदी सरकारवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. ते पाटणा येथे टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित कार्यशाळेत बोलत होते. ते म्हणाले, देशात एक राजकुमार आहेत. रोजगार कशाला म्हणतात याची राजकुमारांना माहिती सुद्धा नाही. देशात आज 12,000 कोटींचा रोजगार 70% युवकांच्या हातात आहे. आज देशात 18 लाख नवउद्योगपती उभे राहिले असून ही आकडेवारी RBI पोर्टलवर उपलब्ध आहे. MSME मागील 4 वर्षात सुमारे 2 कोटी लोकांना रोजगार दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राजकुमारांच्या काळात देशात केवळ 70 क्लस्टर सुरू होते, पण मोदींच्या कार्यकाळात 94 क्लस्टर सुरू झाले आहेत, असे म्हणत त्यांनी राजकुमार म्हणजेच राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. फ्रेंच कंपनीकडून राफेल या लढाऊ विमानांची खरेदी करताना तब्बल 41,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मोदी सरकारने केला असा आरोप करत विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे असा आरोप मोदी सरकारवर करत वाढती महागाई, सोयाबीन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. हा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा भ्रममोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान आमदार DP सावंत यांनी भाजपा सरकारवर टीका करत जे 70 वर्षात झाले नाही तेवढी या सरकारची बदनामी मोदी सरकारने करून घेतली आहे असे ते बोलत होते. आजचा जो लोकांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे आणि प्रचंड जोश आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि येताना दुतर्फा जी लोक होती ते सुद्धा स्वेच्छेने अगदी उत्स्फूर्तपणे हात दाखवत होते आणि समर्थन देत होते मोर्चाला. की लोकांना आता कळून चुकलेलं आहे की या भाजप सरकारने जे जे आरोप काँग्रेसवर केले ते तर प्रूव्ह करू शकले नाही, परंतु आज त्यांच्यावर जो आरोप केला आहे तो काँग्रेस पक्षानेच नव्हे तर फ्रान्सच्या अध्यक्षाने, माजी पंतप्रधानांनी त्यांच्यावर केलेला आहे.
की रिलायन्सला भारत सरकारनेच त्या डीलमध्ये आणलं, एवढा मोठा आरोप जे मोदी आणि रक्षामंत्री म्हणत होते की ते फ्रेंच कंपनी आणि रिलायन्स हे आपापसातला हे आहे, ते आज घालून पडलं आहे आणि हे सरकार तोंडघशी पडलं आहे आणि कुठं नाही कधी नाही 70 वर्षात झालं नाही एवढी बदनामी या सरकारची आज या मोदी सरकारने केलेली आहे. आणि म्हणून आम्ही 3 प्रश्न विचारलेले होते की 500 कोटीचा जो सौदा काँग्रेसच्या वाले UPA ने केला होता तो 1600 कोटीचा कसा काय झाला, एक. दुसरी गोष्ट अशी आहे की यावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी का लावत नाही आपण, काँग्रेसने सांगितलं आहे की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी लावा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, तुम्हाला जर वाटते याच्यात काही झालं नाही तर का नाही तुम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करत. आमच्यावर जेव्हा बोफोर्स आरोप केला होता त्यावेळेला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी लावली होती. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. नद्यांच्या पात्रांची स्वच्छता करणे हे मोठे जिकरीचं काम असून त्यासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागते, मात्र आता नदीच्या कडेला उभे राहून नदी स्वच्छ करणे शक्य झाले आहे. यासाठी ड्रोन बोट हे तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याची पिंपरी चिंचवड मध्ये नुकतीच पहिली चाचणी पार पडली आहे, त्यामुळे राज्यातील नद्या आता लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. ड्रोन बोटच्या माध्यमातून नदीच्या स्वच्छतेसाठी दिवसाला केवळ 66 रुपये मोजावे लागणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ड्रोन बोटची पहिली चाचणी पार पडली आहे, त्यामुळे शहरातून वाहणारी पवना नदी लवकरच स्वच्छ स्वरूपात दिसणार आहे. एकावेळी 350 किलो कचरा स्वच्छ करण्याची क्षमता या ड्रोन बोटमध्ये आहे. बोट वापरण्यासाठी नदीत किंवा बोटीसोबत जाण्याची गरज नाही. ड्रोन ऑपरेटर एका जागी उभं राहून बोटीकडून 4 किलोमीटर नदीचा भाग स्वच्छ करून घेऊ शकतो. विशेष म्हणजे नदीत ही बोट ऑपरेट करणं आणि पाण्यावरचा कचरा साफ करणं तसं फार सोपं आहे. काही मिनिटांमध्येच ही ड्रोन बोट ऑपरेट करायला शिकता येते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अथवा कोणत्याही महापालिकेचा या कंपनीशी करार झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र व्यक्ती ठेवण्याची गरज भासणार नाही. ये बोट है दो तरीके से ऑपरेट की जा सकती है. एक तरीका है ऑपरेट करना है जो रिमोट कंट्रोल के द्वारा है कि आदमी वीडियो से लाइव फीड देखता रहे और इसे रिमोट कंट्रोल के द्वारा ऑपरेट करे. और दूसरा तरीका है कि कंप्यूटर कंट्रोल स्टेशन पे दे दे और अपने आप इसमें मिशन प्लानिंग कर दी जाए तो ये बोट ऑपरेट होती रहे. एक बार में ये बोट 350 kg कचरा इकट्ठा कर सकता है और अगर वॉल्यूम में देखें तो 110 लीटर तक कचरा इकट्ठा हो सकता है. ये बोट 2 किलोमीटर तक जा सकती है और अगर हम रेडियो की फ्रीक्वेंसी और बढ़ा दे, पावर बढ़ा दे तो 5 किलोमीटर तक भी. ये बोट कम पानी में ऑपरेट होती है, यानी कि 1 फुट पानी में इसे लॉन्च किया जा सकता है. अभी के प्रकार में हम पहले महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र इनोवेशन सोसाइटी को धन्यवाद बोलेंगे जिनके वजह से हमें ये मौका मिला है कि इस टेक्नोलॉजी को इस पानी में और पिंपरी चिंचवड़ के इलाके में हमें लॉन्च किया गया है. अभी तक ये पहली बोट है भारत में जो लॉन्च की हुई है. हम 3 दिन से इसे ऑपरेट कर रहे हैं और करीब 750 किलो कचरा इकट्ठा कर चुके हैं अलग अलग जगहों से, 3 अलग अलग लोकेशन से. और पर प्रतिदिन अगर हम इसे ऑपरेट करें 24 घंटा तो ओनली 66 रुपीज जो है इसका खर्चा आता है ऑपरेटर और उनको छोड़कर. तो उस प्रकार से प्रति घंटा 1.03 रुपये की लागत है इसे ऑपरेट करने में. मेंटेनेंस के मामले में बहुत ही कम है और ये बैटरी ऑपरेटेड है. साथ ही साथ सोलार पावर से हम इसे चार्ज कर सकते हैं और इसे चार्ज करने में 2 से 2.5 घंटे लगते हैं. अगर हम इसे 1 घंटे में चार्ज करें तो इसकी बैटरी की जो लाइफ होती है वो 2 साल की हो जाती है. पर अगर हम इसे 2 से 3 घंटे में चार्ज करें तो हम इसे 4 साल तक अच्छे से इसकी बैटरी को ऑपरेट कर सकते. तो जैसे हम यहाँ बैठे हुए हैं, यहाँ पर ये 1 स्क्वायर किलोमीटर हमारे सामने है, तो ये बोट 12 घंटा अगर हम चलाते हैं और अगर कचरे की लागत बहुत ज़्यादा है नदी में, अगर तैरती हुई कचरा बहुत ज़्यादा है तो एक बार में 80 से 150 kg का कचरा आ जाता है. इस हिसाब से अगर हम 1 स्क्वायर किलोमीटर देखें तो कम से कम 3 दिन के अंदर आसानी से ख़त्म हो सकता है अगर हम इसे 12 घंटा भी चलाएं तो. उस हिसाब से अगर हम कंटिन्यूसली इसे अगर चलाते रहें और अगर 10 स्क्वायर किलोमीटर का एरिया हम उसे देखते हैं तो करीबन 15 दिन के अंदर वो आराम से साफ किया जा सकता. जी, जलपर्नी का हमें पता था कि ये एक बहुत बड़ी समस्या है यहीं पूना ही नहीं और भी शहरों में. और उसके लिए इसके अंदर कटर और एक स्पेशल एंजाइम आता है जो हम इसके थ्रू स्प्रे करेंगे. तो एंजाइम और कटर उन्हें कट और डिसॉल्व करेंगे और उसके साथ ही साथ ये बोट उन्हें कलेक्ट करती रहेगी. तो ये तरीका हम आगे चाहेंगे कि महाराष्ट्र शासन की तरफ हमें मौका दिया जाए और पायलट करने का समय दिया जाए तो हम उस पर काम करेंगे. नेवी हम एक स्टार्टअप हैं और स्टार्टअप के जरिए हमने गवर्नमेंट ऑफ इंडिया यानी कि इंडियन नेवी के लिए सिक्योरिटी सर्वेलेंस और उनके स्पेशल बोट्स होते हैं जो हम फॉरेन नेवीज़ के लिए भी काम कर रहे हैं वो हमने बनाई हुई है. वो बोट 10 से 26 मीटर तक है. ये जो बोट हम यहाँ देख रहे हैं पोर्ट ऑफ रॉटरडैम में रैन मरीन करके कंपनी है, उनके साथ हम काम कर रहे हैं. और रैन मरीन ने आगे जिस बोट का एक्चुअली डिज़ाइन उन्होंने बनाया था उन्होंने US और यूरोप में
ऑपरेट कर रहे हैं। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। भारतीय क्रीडा क्षेत्रातील भारदस्ता आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही। हा आवाज केवळ जुन्या आठवणी आणि संग्रह स्वरूपातूनच आपल्याकडे राहील। क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले कॉमेंटेटर जयदेव सिंह यांचे निधन झाले आहे। ते 87 वर्षाचे होते। जसदेव यांनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये निवेदक बनून देशाची धुरा सांभाळली होती। त्यांनी 1968 साली हेलसिंकीच्या क्रीडा स्पर्धांपासून 2000 पर्यंतच्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील स्पर्धांच्या 9 सत्रांमध्ये निवेदकाची भूमिका बजावली होती। जसदेव यांना ऑलिम्पिक परिषदेकडून 1988 साली सोल ऑलिम्पिकमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। जसदेव यांनी हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्येही कॉमेंट्री केली होती। तर 1985 पद्मश्री आणि 2008 पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। अभिनेता आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते। त्यातही आमिर खान सोबत बिग बी अमिताभ बच्चन यांचीही झलक पाहायला मिळणार असेल, तर मग ही तर चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच आहे। हे दोन्ही कलाकार ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सध्याच्या घडीला सिने रसिकांना ही सुवर्ण संधी मिळत आहे, ती म्हणजे ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या माध्यमातून। विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातून आमिर आणि बिग बी असे दोन तगडे कलाकार झळकणार आहेत। हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हाच मानस ठेवत या चित्रपटाचं तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही डबिंग करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीच्या निमित्तानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक सेवाग्राम येथे घेण्याचे ठरले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य नेते स्थळ निश्चित करण्यासाठी वर्ध्यात आले होते। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। आश्रमात कोणत्याही राजकीय पक्षाला बैठक घेता येत नाही, फक्त दर्शन घेता येते। बैठकच घ्यायची झाल्यास शांतीभवन, यात्री निवास किंवा नई तालीम परिसर हे ठिकाणं उपलब्ध आहेत। काँग्रेसचे नेते या ठिकाणी आले होते। बापूकुटीचं दर्शन त्यांनी घेतलं, परिसर बघितला आणि ते गेलेत। या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आश्रम प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुम देशपांडे यांनी सांगितले आहे। त्या काँग्रेस कमिटीच्या बैठकी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या। बैठक त्यांची वर्धेला कि नागपूरला कुठेतरी झाली, नंतर ते गांधी कुटीच्या दर्शनाला आले होते। इथे मीटिंग नाही घेतली, मीटिंग वर्धेला झाली किंवा 12-1 वाजेपर्यंत तरी वाट पाहिली ते, तेव्हा तर नव्हते आले, नंतर आले ते। आले नंतर बापू हे सगळ्या कुठ्या पाहिल्या आणि लगेच गेले। ते 12 एकही वाजला, मग तिथे 1 बसले, मग 1 मी घरी आली, जेवण करून लगेच सूत कातायला गेले। तर तेव्हा त्याच्या आधी ते आले, पण ते म्हणून ते नुसते असं पाहून चालले गेले, असं काही खास त्यांनी प्रश्न विचारले नाही किंवा काही नाही, नुसतं गांधी निवास बापू कुठे पाहिले, नमस्कार केला आणि गेले। काल दिवसभर जागे पाहणी केली असता उचित बैठकीला आश्रम प्रतिष्ठानने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने आज महिला प्रदेशाध्यक्ष फक्त दर्शनासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। महात्मा गांधी यांच्या 150 जयंती निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक सेवाग्राम येथे घेण्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते अशोक गहलोत हे स्थळ निश्चित करण्यासाठी वर्ध्यात आले होते। मात्र जिल्हा प्रशासन, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, प्रदेश व विदर्भातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठकी झाल्या, मात्र राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यासाठी अजूनपर्यंत स्थळ निश्चित झालं नसल्याने बैठक होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत। 2 ऑक्टोबरला जसं आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की गांधीजींची 150 जयंती आहे आणि त्यानिमित्ताने काँग्रेसचे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, सोनिया गांधीजी, डॉक्टर मनमोहन सिंगजी, राहुल गांधीजी व सगळे आपल्या पूर्ण देशातले आणि आपल्या राज्यातले नेतेमंडळ इथे येणार आहे आणि सेवाग्रामला ते भेट देणार आहेत, तिथे प्रार्थना करणार आहेत आणि नंतर एक जाहीर सभा वर्धेला होणार आहे। सध्या हा कार्यक्रम आहे पण अजून स्थळ वगैरे काही बाकीचे ठरले नाही आहेत रॅलीचं आणि सभेचं, त्याचे जसं ठरेल आम्ही तुम्हाला तसं लगेच कळू। यात्रा करायची आहे राहुलजींना आणि गावातून आम्ही जाणार असा एक रूट काल आम्ही बघितला,
पण आता SPGवाले येतील आणि मग ते ठरवतील की कोणता योग्य राहील. कारण राहुलजींची इच्छा असते की जी आम जनता आहे त्यांना कुठे अडचण जाता कामा नये, आणि म्हणून आम्ही रूट कोणता ठरवायचा त्याच्याबद्दल अजून काही निर्णय घेतला नाही आहे, पण पदयात्रासुद्धा होईल. कसं आहे की जी सगळी आमची नेतेमंडळी येत आहेत ते अभिवादन करायला येत आहेत गांधीजींना, आणि तिथे जाऊन दर्शन आणि प्रार्थनेचा तर काही प्रॉब्लेमच नाही, काही मुद्दाच नाही त्याच्याबद्दल. पण बैठक जिथे घ्यायची आहे ते ठरवतील, आणि तिथे झाली पाहिजे बैठक असंही काही नाही. सेवाग्रामला कुठे होऊ शकते, वर्धेते कुठे होऊ शकते, त्याच्यामुळे असं काही वाद नाही आहे. मुख्यतः अभिवादन करायला येणार आहे आणि बैठक घ्यायची किंवा नाही घ्यायची ते ठरवतील. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. सांगली मधील पलूस येथे गानसम्राट पंडित विष्णू दिगंबर पलूसकर स्मृतिदिनी संगीत मेहफिलीचे आयोजन करण्यात आले. शास्त्रीय गायन, भक्तिगीत, सुगम गायनाची बहारदार संगीत मेहफिलीस रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पलूस येथे या संगीत सोहळ्यात कैलास सावंत यांनी रसिकांच्या मनाला साद घालणारी अनेक गीते सादर करून त्यांची मन जिंकली. सावंत यांना मानसी पाटील, सोमनाथ सुतार, मानसी गिरी यांनी गायनात साथ दिली. या संगीत सोहळ्यामध्ये ध्वनी व्यवस्था सुधीर वाघिरे आणि सुहास वाघिरे यांनी बघितली. पलूस येथील कैलासवासी प्रभाकर माधवराव परांजपे सभागृहात भव्य संगीत मैफल रंगली. सर्व रसिकांनी या सुश्राव्य गायन आणि हार्मोनियम तबला वादनाचा लाभ घेतला. मैफिलीची शास्त्रीय संगीताने सुरुवात करण्यात आली, तर यमक रागातील बंदिशीच्या सादरीकरणाने रंगत भरली. यावेळी त्यांनी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, सुखाचे ते सुख यासारखे दर्जेदार भक्तिगीत, अभंग, गझल सादर करून रसिक वर्गाला मंत्रमुग्ध केले. तर आम्ही रंगू साईनामात या भैरवीने मैफिलीची सांगता झाली. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्यांकरता राज्यभर धरणे आंदोलन केले असून वर्ध्यातही याचे पडसाद उमटले आहे. येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्र विक्रेत्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाच्या प्रती रोष व्यक्त केला आहे. 16 जुलै 2018 रोजी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्या घेऊन कामगार मंत्री संभाजी पाटील यांची भेट घेतली. तेव्हा मागण्यांबाबत विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी मागणीची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने वृत्तपत्र विक्रेत्यांनी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव मदत द्यावी, सल्लागार मंडळ गठीत करावे, अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा, या मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. आंदोलन जे आहे हे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळावा या मागणीकरता आम्ही गेल्या नागपूरला झालेल्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला की 25 सप्टेंबरला संपूर्ण राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ज्या मागण्या आहे त्या झाल्या पाहिजे आणि कल्याणकारी मंडळ स्थापन झालं पाहिजे, आणि विविध मागण्या ज्या आहे आमच्या संघटनेच्या जे आज घरकुलमध्ये आमच्या विक्रेत्यांना कुठलाच वाव नाही आहे, शासनाने घरकुलमध्ये सुद्धा विक्रेत्यांना घेण्यात यावं, आम्हाला घरकुल देण्यात यावं, तसेच शिक्षणाकरता जे काही खर्च आहे तो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिक्षणाच्या मुलांच्या शिक्षणाकरता सुद्धा शासनाने मदत करावी, तसेच विविध आरोग्यासाठी सुद्धा शासनाने मदत करावी,
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्यांसाठी शासनाने आम्हाला दुरावलेलं असं दिसत आहे. कल्याणकारी मंडळ स्थापन केलं, परंतु हे कल्याणकारी मंडळ स्वतंत्र केलेलं नाही. आमची एकच मागणी आहे का कल्याणकारी मंडळ हे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीच व्हावं आणि याच्यामध्ये शासकीय आमचा एक प्रतिनिधी तिथं नेमणूक करावा अशी आमची मागणी आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. आधारच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, आधार कार्ड हे सुरक्षित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. प्लास्टिक बंदी कायम, आता मुदतवाढ नाही तर कडक कारवाई होणार. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे थैमान, 4 दिवसात घेतले 6 बळी. सरकारी नोकरीतील पदोन्नतीबाबत कोर्टाचा जुनाच निर्णय कायम, आरक्षण रद्द न करता हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आली समोर, नगरमध्ये महिलेला विवस्त्र करून केली मारहाण. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.